ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. माझं नाव प्रसाद तुळसकर आहे. मी इंडिया वाईड पेरेट असोसिएशनचा मेंबर आहे. माझा मुलगा 9वीमध्ये आहे, आता तो 10वीला जाईल. आणि आम्ही गेले 1 महिनाभर या संदर्भात, म्हणजे जे 10वीचं जे काय चाललं आहे, 12वीचं जे चाललं आहे, त्या संदर्भात आम्ही विनवण्या केल्या, आम्ही अर्ज केले, आम्ही ट्विटरवर मोहीम चालवली, त्याचा काही उपयोग झाला नाही. आज लाखांनी आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रुग्ण आहेत. आणि आता मात्र ह्या निर्णयशून्य अकार्यक्षम महाराष्ट्रातल्या कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांना वाटतं आहे की आपण एक समिती बसूया आणि समिती आता डिसाईड करेल की काय करायचं. जेव्हा CBSEचा काल डिसिजन आला, आमचं म्हणणं हे नाही की कॅन्सल करा. आम्ही आधीपासून सांगत होतो की तुम्ही ऑनलाईन एक्झाम घ्या, त्यांचे जी इतर त्यांनी असेसमेंट्स आहेत त्या असेसमेंटवर त्यांना मार्क द्या. कारण ही परिस्थिती अशी नाही की त्यांना जाऊन सेंटरमध्ये जाऊन एक्झाम देत येईल. ही कठीण परिस्थिती आहे. जर एवढी रुग्णसंख्या वाढते, काल मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री पण म्हणाले की आमच्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा नाही आहे, रक्ताचा पुरवठा पण कमी आहे, या स्थितीमध्ये ही मुलं, यांना जर कोरोना झाला काय झालं तर ह्याची जबाबदारी ह्या मंत्री घेणार आहेत का, त्याच्याबद्दल एका शब्दाने त्या बोलत नाही आहेत. त्यांनी त्या शब्दातून बोलावं ना की बाबा हो चला आम्ही जबाबदारी घेतो, त्यांच्या पालकांची पण आम्ही जबाबदारी घेतो, त्यांच्याकडे कोण सिनियर सिटिझन असतील तर त्यांची पण आम्ही जबाबदारी घेतो. एका शब्दाने त्याच्याबद्दल काही नाही, पण मुलांच्या आयुष्याशी खेळताय. कारण हा कोरोना एकदा आतमध्ये विषाणू गेला की तो बाहेर येईल याची काही गॅरंटी नाही. मग ह्यांचं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. हे कोरोना घेऊन त्यांनी जगायचं आहे का, ही आमच्या शिक्षणमंत्र्यांची इच्छा आहे का? अशा शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, ही मुख्यमंत्र्यांना विनंती. सध्या तसाच निर्णय जर महाराष्ट्र शासनाने घेतला तर कुठेतरी आम्ही तेच सांगतोय की त्यांनी मुलांचं एक्झाम घ्यायची होती, एक्झामच घ्यायची होती, तर आम्ही त्यांना सांगितलेलं ऑनलाईन एक्झाम घ्या. कारण पूर्ण वर्षभर ते ऑनलाईन शिकलेले आहेत, त्यांची ऑनलाईन एक्झाम घ्या. मुलं परीक्षा देणार आहेत, तयार आहेत मुलं, मुलं नाही म्हणत नाहीत. आज ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांच्यावर मानसिक एवढा ताण आलेला आहे की त्यांना एक्सपेक्टेशन होतं की या एंडिंगला त्यांची परीक्षा होणार, ते मोकळे होणार. कारण त्यांनी हे वर्ष कसं काढलं आहे ना, तर त्या मुलाला माहिती आहे, त्या प्रत्यक्ष मुलाला माहिती आहे की त्यांनी वर्षभर कसं काढलेलं आहे. ऑनलाईन हा प्रकार आपल्याकडे पहिल्यांदा आलेला आहे आणि मुलांनी तो अक्षरशः, म्हणजे त्यांना माहिती आहे, बऱ्याच मुलांना त्रास झालेला आहे. त्यांना काही कळलेलं नाही आहे. जे करणारे अभ्यास ठीक आहे, पण नॉर्मल जी मुलं असतात त्यांना शिक्षकांनीच शिकवलेलं हे करतं समोर वर्गामध्ये, पण ऑनलाईन त्यांना तेवढं समजलेलं नाही आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना 3 तास तिथे बसून नाकावर मास्क लावून, म्हणजे 5-5 तास त्यांनी मास्क लावायचा, त्यांच्या ऑक्सिजनची लेवल काय होणार हे कोणाला माहिती नाही आहे, हे सगळं करून तुम्ही त्यांच्यानं पेपर लिहून घेता, ह्या अट्टहास कशासाठी? मुलांचं जीवन महत्त्वाचं आहे की नाही तुम्हाला? तुम्ही पण एक पालक आहात की नाही? मग तुम्ही पालक आहात, मग तुम्ही दुसऱ्यांच्या पाल्याचा म्हणून विचार करा ना. जरा काय होणार आहे, काय फरक पडणार आहे का जीवनामध्ये? एवढ्या एक्झाम त्यांना पुढे द्यायच्याच आहेत. मग जरा थोडंसं तुम्ही हा या वेळेला पॅन्डेमिक कंडिशन आहे हा विचार करा ना जरा. विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आता ह्या घडीमध्ये आंदोलन आम्ही करू शकत नाही, कारण 144 लागू आहे. आमचं जे आंदोलन चालू आहे, जे काय ते सगळं ट्विटरवर सोशल मीडियावर चालू आहे, आम्ही आमची म्हणणं तिथे प्रभावीपणे मांडतोय. पालक आणि पूर्ण ह्याच्यातले देशातले पालक आणि मुलंसुद्धा, ही जी विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्याला भरभरून पाठिंबा देत आहेत. हे कोणी विकत घेतलेले नाही आहेत की ते पैसे देऊन त्याला मतं देणार आहेत, ते स्वतःहून पाहे देत आहेत त्याला. हे बघितलं पाहिजे. ही जी हॅशटॅग मोहीम आम्ही चालवलेली, ही पूर्ण लाखांच्या ह्याच्यामध्ये गेलेली आहे. ते असे नाही कोण येऊन तिथे हे करत आहेत, ही मुलं देत आहेत, हे पालक देत आहेत. हे बघा तुम्ही, ह्यांचं मत काय ते बघा जरा आणि मग निर्णय द्या काय तो. काल केंद्र सरकारने CBSEच्या विद्यार्थ्यांना एक निर्णय घेतला आहे, तोच निर्णय आता कुठेतरी महाराष्ट्र शासनाने घ्यावा असं तुम्हाला वाटतं आता? खरं सांगू तर महाराष्ट्राच्या राज्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षित नाही. कारण 2 महिने 3 महिने सगळं काही आम्ही केलं, सगळं काही केलं, हाती जोडले, रस्त्यावरही उतरले, त्यांनी काही नाही केलं, अजूनपर्यंत काही नाही केलं. फक्त त्यांनी केलं ते पोस्टपॉनच केलं. पोस्टपॉन हे सोल्युशन नाही आहे. आमचा मेंटल स्ट्रेस किती वाढतो आहे त्यांनी बघितलं आहे काही? नाही बघितलं आहे. कितीही मुलांनी सुसाईडही केलं आहे, त्यांना त्यांचीही काळजी नाही आहे. आत्तापर्यंत होत आहे पण त्यांना त्यांचीही काळजी नाही आहे. आता बघूया तर CBSE बोर्डांनी काल 12वीच्या पण परीक्षा पुढे ढकलला आहे. त्यांनी 10वीचा कॅन्सल केला, त्यांनी 12वीचा पण तेच सेम प्रोसेस घ्यायला पाहिजे. आणि आम्ही एक्झाम कॅन्सल करायला नाही सांगत आहोत. आम्ही फक्त एक रिक्वेस्ट करत आहे की इंटरनल असेसमेंटच्या इव्हॅल्युएशनमध्ये आम्हाला पास करा. इव्हॅल्युएशन तसं पण होऊ शकत आहे. समोरची मागणी महाराष्ट्र राज्याचा
शिक्षण मंत्र्याला काय करशील? आता शिक्षण मंत्रीला वैशाख गायकवाड मॅडमला फक्त आता आमचं तर हेच आहे, हे एकच मत आहे, तुम्ही रिझाईन करा, तुमच्याशी मॅनेज नाही होऊ शकत, रिझाईन करा. सगळ्यांची मागणी हेच आहे. आणि तुम्ही जे सर्व केले सर्वे केले आहे, तुमचे जे हजारो आहे, 2000-3000 मुले आहे, तुम्ही सांगतात आम्हाला माहिती नाही ते कोण आहे, पण आम्ही सांगू आम्ही किती सर्वे केले आहे. आमच्या सर्वेमध्ये लाखो मुलांनी हे मत आहे की ऑफलाईन एक्झाम नको आहे आम्हाला, पॉसिबलच नाही. आणि कोविड जे गतीने वाढत आहे ते तुम्ही बघा जरा, एक महिना तो संपणार नाही, सगळ्यांना माहीत आहे. आता आमच्या तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः सांगितलं की मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, वॅक्सिन्स नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, काय करणार तुम्ही, कसं मॅनेज करणार? तर आता स्टेट गव्हर्नमेंटला तर काय बोलून आम्हाला, मला स्वतःला काही नाही एक्सपेक्टेशन आहे. माझी एक रिक्वेस्ट आता केंद्रीय सरकारला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, की माननीय श्री नरेंद्र मोदी आणि रमेश पोखरियाल जे एड्युकेशन मिनिस्टर आहे इंडियाचे, त्यांना एक रिक्वेस्ट आहे की जसं तुम्ही सीबीएसई बोर्डाला सांगितलं आणि त्यांनी हे निर्णय घेतला आहे, तसंच 10th आणि 12th सगळ्या बोर्डासाठी, सगळ्या स्टेटच्या बोर्डासाठी एक युनिफॉर्म डिसिजन घ्या आणि ते फायनल ठरवा की इंटरनल असेसमेंटच्या प्रोसेसमध्ये ते इव्हॅल्युएट करणार. माझं हेच म्हणणं आहे, एक रिक्वेस्ट आहे आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला काही नाही. थँक्यू. नाव? माझं नाव अमित चव्हाण, माझा मुलगा 9th आहे, तो आता 10th जाय. तर माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की हा जो अट्टहास शिक्षण मंत्र्यांनी, आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी जे लावलेला आहे तो एकदम चुकीचा आहे. त्यांना मुलांच्या आयुष्याची काही पडलेली नाही, त्यांना काही लेणे देणे, कारण का त्यांची स्वतःची मुलं नाही आहेत, जात नाही आहेत शाळेत. जे स्वतःच्या मुलगा शाळेत जातात त्यांना कळालं असं की काय त्रास होतो आहे, हे दुसऱ्यांची मुलं आहे त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही, त्यामुळे ते कसे राहिले, कसे गेले किंवा काय झालं. आज ह्या एवढ्या परिस्थितीमध्ये, एवढ्या परिस्थिती मुख्यमंत्री अटास करतात की कोणी बाहेर पडू नका. मग जर केंद्र सरकार ह्या संदर्भात जर डिसिजन घेऊ शकतं सीबीएसई बोर्डच्या संदर्भात, मग महाराष्ट्र राज्य का आपण त्यांच्यापेक्षा वर आहोत का? तर नाही, आपण त्यांच्यापेक्षा खाली आहोत. निदान 2 तासात नाही, तुम्ही 4 तासात तरी नाही, रोज तुमची कॅबिनेट बैठक होते, तातडीच्या बैठक, त्याच्यामध्ये एक मुलांसाठी निर्णय होऊ शकत नाही. तुम्ही पूर्ण राज्याचा विचार करताय ना, मग तसं पूर्ण राज्याच्या मुलांचा पण विचार करा ना. आज वर्षभर पोरांनी घरी बसून ऑनलाईन अभ्यास केलेला आहे, ते जाऊन पेपर देऊ शकतील का? तर नाही जमणार आहे ते. तुम्ही परीक्षा घेऊ नका असं आमचं मत नाही आहे. आमचं मत आहे की तुम्ही परीक्षा घ्या, पण त्या ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाईन शिक्षण झालं ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे मुलांनाही ते तेवढं सोपंच आहे. बरं, तुम्ही पुढे ढकलत चाला, पुढे ढकलत ते मुलांचे रिझल्ट लागणार कधी, पहिली एक्झाम कधी होणार, त्याच्यानंतर रिझल्ट कधी लागणार आणि त्यांचे मग 11वीत प्रवेश कधी होणार? एक तर मागच्याच 11वीचे प्रवेश अजून झालेले नाही आहेत, ती पोरं अजून रडत आहेत. तुम्ही ह्या पोरांचं काय भविष्य करणार? एकंदरीत समजा सध्या अशी परिस्थिती झाली की गेल्या वर्षी पण एक्झाम झालेले नाहीत किंवा त्यांचा सिलेबस कम्प्लीट नाही झाला, तर असं कुठेतरी तुमच्या मुलांवर काही परिणाम झाला आहे का अभ्यासाच्या बाबतीत? नक्कीच नाही ह्या बाबतीत परिणाम झाला, कारण का आपल्या फॅमिलीमध्ये कितीतरी मुलं 10वी होतेची अशी अवस्था होती की अरे ते लोक एवढ्या चांगल्या मार्क्सनी पास झाल्या, पण आमच्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी घडतात, त्यामुळे आम्ही परीक्षा देऊ शकत नाही, आम्ही शाळेत गेलो नाही वर्षभर, आम्ही अभ्यास कसा करणार, आम्ही परीक्षा दिल्यानंतर आम्हाला मार्क्स कसे पडतील, किती पडते, त्याच्यामुळे प्रॉपरली मानसिक ताण हा पोरांवरती आलेलाच आहे ऑलरेडी. केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं याच्यामध्ये आता ज्या सामान्य नागरिकाला जे समजा जी हालत होईल ती आणखीन कायमस्वरूपीच होणार असं वाटतं? आता हा करोना किती वर्ष अजून चालेल माहिती नाही, ह्याच्यामध्ये कोण किती मली दाखवतं हे आम्हाला माहिती नाही, पण ह्याच्यामुळे आमच्या मुलांचं आयुष्य खराब होतं हे आम्हाला माहिती आहे. कारण का हे करोना हे आता कसं चाललं आहे, पहिली लाट झाली, दुसरी लाट आली, आता तिसरी लाट येईल, चौथी लाट येईल, पुढे पोरं अजून किती शिक्षण घेतील किंवा कसं शिक्षण घेतील ह्याच्यापासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पोरं पुढे शिक्षण घेऊन काय कामधंदा करतील इथून सुरुवात आहे, कारण का आत्तापासून नोकऱ्यांचे वांदे झाले आहेत लोकांचे, त्यामुळे ह्याचा विचार हे केंद्र सरकार राज्य सरकारने या संदर्भात नक्की एकदम चांगल्या समन्वयाने घेतला पाहिजे की पोरांचं आयुष्य याच्या पुढे बर्बाद होऊ नये. आमचं तर स्पष्ट मत आहे महाराष्ट्राच्या शिक्षण, त्यांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर त्याला खरंच जर मुलांबद्दल एवढी जर आपुलकी असेल किंवा एवढ्या मुलांसाठी जर काय करायचं असेल तर त्यांनी मुलांबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा, फक्त त्यांनी हा अट्टा सोडा की मुलांनी ऑफलाईन परीक्षा द्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. माझं नाव जॉन्सन मॅथ्री, मी विल्सन कॉलेजमध्ये आहे, आणि माझं म्हणणं एक आहे की असं
की सी बी एस ईने आता निर्णय घेतला 10वीला पास करायचा प्रमोट करून, पण 12वीचे एक्झाम्स पोस्टपॉन केले आहेत, तर स्टेट बोर्ड हा निर्णय कधी घेणार? आता सगळे बोलतात आम्हाला की ऑनलाईन परीक्षा झाली पाहिजे, ऑनलाईन परीक्षा झाली पाहिजे, पण माझं एक आहे की जर आम्ही 2-3 महिने धडपडलो त्यांच्या ऑफिससमोर, आंदोलन झाले, खूप काय झाले, अजूनपर्यंत त्यांनी ऑनलाईन म्हणजे केला नाही, आता ते 10-15 दिवसात कुठे शक्य आहे ऑनलाईन करायचं? अजिबात शक्य नाही आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच मत आहे की आता तुम्ही इंटरनल असेसमेंट देऊन पास करा. ओके, इंटरनल असेसमेंट देऊन पास करा. आजपर्यंत एकही शिक्षण मंत्री बोलता शिक्षण विभागातला एक माणूस असा आला नाही ऑनग्राऊंडवरती आणि विचारला की स्टुडंट्सला, बाबा तुमचा अख्खा वर्ष अभ्यास कसा झाला आहे, तुम्हाला काय समजलं आहे की नाही, तुमची परीक्षाची पॅटर्न काय झाली आहे, हे काय झाली, कोणीच आम्हाला विचारला नाही. डायरेक्ट शेवटी बोलले तुम्हाला ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे. अरे बाबा, जर अख्खा वर्ष अकॅडमिक इयर जर ते नॉर्मल असू शकत नाही तर परीक्षेचा पॅटर्न नॉर्मल का, हे आमचा विचारण आहे. परीक्षेचा पॅटर्न नॉर्मल का, हे फक्त ए सीच्या रूममध्ये बसणार. सिलेबस कम्प्लीट, आता एक तुम्हाला सांगतो मी, ऑनलाईन मध्ये असा कम्प्लीट पण झालाय बोलू शकतो, पण पोरांना समजला नाही का, स्टुडंट्सला काही समजला नाही. आता पूर्ण विद्यार्थी कनेक्ट असतात का झूम मध्ये? हा असतात, पूर्ण विद्यार्थी म्हणजे एक एक वेगळे वेगळे क्लासेस कॉलेजेस झाले ते त्यांचे कंडक्ट करतात. तर आमचं एक असं मत आहे की जर तुम्ही ऑनग्राईंड येऊ शकत नाही आणि स्टुडंटला त्यांचे प्रॉब्लेम विसरू शकत नाही तर वर्षा गायकवाड मॅडम प्लीज रिझाईन करा, कारण ए सीच्या रूममध्ये बसून तुम्ही ऑर्डर्स पास करणं खूप इझी आहे, खूप सोपं आहे, ते आम्ही पण करू शकतो, पण रस्त्यावर असा ऑनग्राऊंड उतरून स्टुडंटला विचारायचा की बाबा तुमचे प्रॉब्लेम्स काय, तुमचा झाला आहे की नाही. आता मॅडम सर्वे घेतात 2600 लोक, पण ते कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे? त्यामध्ये काहीच ट्रान्सपरन्सी नाही आहे, आम्हाला काहीच माहीत नाही. ते बोलतात सगळे स्टुडंट्स बोलतात की आम्ही ऑफलाईनसाठी फेवर आहे. आता जर तुम्हाला सर्वे काढून देऊ ना आम्ही, 90% पोरं बोलतात आम्हाला परीक्षा इंटरनल असेसमेंट थ्रू पाहिजेत आणि ऑफलाईन नाही पाहिजे आम्हाला. तर हे सगळं आमच्या समोर ट्रान्सपरन्सी का नाही? आम्ही स्टुडंट आहे आणि आम्हाला सगळ्यांचं उत्तर पाहिजे. अजून मुख्यमंत्र्याला काय मागणी? मुख्यमंत्रीला आपण हेच मागणी करणार आहे की तुम्ही 1 ते 8 सगळ्यांना प्रमोट केला, 9वी 11वी सगळ्यांना प्रमोट केला, तर 10वी आणि 12वीवाले हे स्टुडंट्स नाही आहेत का? त्यांचे बोर्ड आहे म्हणून ते स्टुडंट्स नाही आहेत का? आमचा प्रश्न एकच आहे की 10वी आणि 12वीचे पण स्टुडंट्स आहेत बरोबर. तुम्ही जसं सेंट्रल बोर्डने निर्णय घेतला की 10वीला प्रमोट करूया थ्रू इंटरनल असेसमेंट, आता स्टेटने पण हीच घ्यायला पाहिजे जे त्यांचे कॉल्स आहेत रिकॉर्डिंग टू द सी बी एस ई, आणि 12वीसाठी पण हीच निर्णय घेतला पाहिजे की तुम्ही इंटरनल असेसमेंट थ्रू पास करा, कारण सगळे स्टुडंट्स आता मेंटल प्रेशरमध्ये आहे. त्यांना वाटलेलं की 23 एप्रिलला त्यांची परीक्षा सुरू होणार, 15 मेपर्यंत संपून जाणार, मग जरा ते मोकळं होणार, पण आता आहे ना हे पोस्टपॉनमेंट आहे ना, अजिबात त्याचा सोल्युशन नाही आहे. उलट वर्षा गायकवाड मॅडम, तुमच्या निर्णयाने आमचं डोकं आणि आमचा मेंटल प्रेशर खूप वाढलं आहे, तर जर तुम्हाला हे पॉसिबल नाही आहे ना मॅनेज करायला तर प्लीज रिझाईन करा. सगळे पॅरेंट्सची पण ही मागणी आहे आणि टीचर्सची पण हेच मागणी आहेत आणि स्टुडंटची पण हेच मागणी आहे. ताज्या व